नमस्कार, मी प्रतिनिधी भीमरत रुपारे। आपण पाहत आहात बहुजन हिताई लाईव्ह चॅनल। सर्वांचे लक्ष लागलेला मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केलेला आहे। मराठा आरक्षण रद्द करतोय असे स्पष्ट मत कोर्टाने यावेळी दिलेलं आहे अशी माहिती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिलेली आहे। अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता, यानंतर कोर्टाचा हा निर्णय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केलेली आहे। कोर्टाच्या या दुर्दैवी निर्णयामुळे स्थगित असलेले आरक्षण थांबलेले आहे असे त्यांनी यावेळी म्हटलेले आहे। मराठा समाजाने शांततेने मोठे मोर्चे काढलेले होते, यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणार हा याकडे सर्वांचं लक्ष लागलेले होते। महाराष्ट्राने संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये एकमताने मराठा आरक्षण कायदा हा पारित केलेला होता। सर्वोच्च न्यायालयामध्ये 102वी घटना दुरुस्ती आणि 50% मर्यादा या दोन्ही मुद्द्यावर राज्य सरकार व आरक्षण समर्थक खाजगी याचिकाकर्त्याकडून युक्तिवाद झाला। गेल्या काही दिवसापासून या निर्णयासाठी अनेकदा तारीखा देण्यात आलेल्या होत्या। आज सकाळी 10:30 सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला सुरू झाली। यावेळी सुप्रीम कोर्टाने गायकवाड समितीचा अहवालसुद्धा स्वीकारला आहे असं त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे। मराठा आरक्षण देणे गरजेचे वाटत नसून सध्याच्या परिस्थितीमध्ये आरक्षण देणे शक्य नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे। यामुळे आता मराठा आरक्षण समाज काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। खासदार संभाजीराजे यांनी कोरोना काळामध्ये सर्व मराठा समाजाच्या समितींना आणि सर्व नागरिकांना आवाहन केलेलं आहे की आपण या कोरोना काळामध्ये सर्वांनी संयम राखवायचं आहे असं जाहीरपणे त्यांनी आवाहन केलेलं आहे। आपण पाहत आहात बहुजन हिताई लाईव्ह चॅनल। मराठा आरक्षणाच्या संबंधी गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यामध्ये आणि अंबड तालुक्यामध्ये साष्ट पिंपळगाव आणि मालेगाव इथे मोठ्या प्रमाणामध्ये धरणे आंदोलन झाले, उपोषण झाले। या उपोषणामध्ये अनेक त्यांच्या मागण्या होत्या की गायकवाड अहवालानुसार आम्हाला आरक्षण हे दिलंच पाहिजे, परंतु हे आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकल का हा प्रश्न उत्तरणीय होता। आणि त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे प्रश्न आम्ही बहुजन इथं लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून जे उपोषणकर्ते होते, जे आंदोलनकर्ते होते, त्यांना आम्ही वारंवार विचारण्याचा प्रयत्न केलेला होता। 70 वर्षानंतर आपण कुठंतर आरक्षणासाठी आपला मुद्दा हा पुढं आणतात आणि कोर्टाला आपण सादर करून खऱ्या अर्थानं सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण टिकल का याबद्दल अनेक तज्ज्ञ लोकांमध्ये शंका होती। आणि त्याच अनुषंगाने आपण जे पाटील यांनी याचिका दाखल केलेली होती त्या याचिकाला आता न्याय मिळालेला नाही। मराठा आरक्षण हे पुन्हा रद्दबादल केलेलं आहे। आपण पाहतात बहुजन हिताई लाईव्ह चॅनल की अशी जी परिस्थिती सध्या मराठा आरक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजावर जी निर्माण झालेली आहे, खरोखर अनेक समाजातले अनेक समाज पुढे गेलेले आहेत, परंतु मराठा समाज असं मराठा समाजाला वाटतं की आम्ही आज मागासलेले आहोत, आमची परिस्थिती ही बिकट आहे। त्या अनुषंगाने हा आमचा हक्क आहे, अधिकार आहे, आम्ही या देशामध्ये राहतो आणि कायद्यानुसार आम्हाला हे आरक्षण दिलं जावं असे त्यांनी वारंवार काय केलेलं होतं। अनेक आंदोलनामध्ये आपली भूमिका मांडलेली होती आणि ह्या आंदोलनाला अनेक मराठा समाजाच्या अनेक संघटनेने मोठ्या प्रमाणामध्ये साष्ट पिंपळगाव आणि मालेगाव या ठिकाणी स्वतः जाऊन त्या ठिकाणी त्या उपोषणकर्त्यांना आपला पाठिंबा जाहीर केलेला होता, परंतु दुर्दैव की मराठा आरक्षण हे पुन्हा मिळालेलं नाही। तर आपण त्याबद्दल आपल्या ज्या प्रतिक्रिया आहेत निश्चितपणे आपण बहुजन हिताई लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपल्याला काय वाटतं मराठा आरक्षण हे नाकारलं आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे निश्चित आम्हाला कमेंट बॉक्समध्ये बहुजन हिताई लाईव्ह चॅनलवर आपण कळवायचं आहे। आपण हे पाहत असताना निश्चित आपण बहुजनाच्या हक्काच्या चॅनलला लाईक कमेंट शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करून आपण आपल्याला काय वाटतं ते प्रोत्साहनपर आपण आपलं मार्गदर्शन या ठिकाणी करायचं आहे। पाहत राहा बहुजन हिताई लाईव्ह चॅनल। आम्ही साष्ट पिंपळगावमधून आणि मालेगावमधून जी आंदोलनकर्त्यांची जी भूमिका होती त्यावेळेस आम्ही हे प्रकाशित केलेलं नव्हतं, पण आम्ही ही व्हिडिओ
तुमच्यापुढे मांडत आहोत आणि निश्चितपणे तुम्ही त्याला दाद देताल आणि त्यावर विचार करून आम्हाला या प्रतिक्रिया देताल अशी आशा करतो. धन्यवाद. जो ठामपणे बाजू मांडली तर आम्हाला नक्कीच न्याय मिळेल असं आम्हाला वाटतं. राज्य सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा? आता तरी आम्हाला अशी आमची विनंती त्यांच्याकडे, त्यांनी इथं गावकऱ्यांशी येऊन चर्चा करावी आणि काय तयारी त्यांनी केली आहे, म्हणजे आता 5 तारखेपासून सुनावणी चालू होणार आहे, त्यांची तयारी काय झाली आहे हे आम्हाला येऊन सांगाल. जर सरकारने मनावर घेतलं तर ते टिकल, पण त्यांनी जर मनावर नाही घेतलं तर नाही टिकल. सरकार म्हणतो त्यांनी इथं येऊन ते सांगावं त्यांनी नेमकं काय तयारी केली किंवा त्यांच्या वकिलांचं काय म्हणणं आहे. कोणीच नाही आले, अजून दखलच घेत नाही, तेच सांगतोय कोणी सिरियस घेतच नाही. 12 दिवस झाले आमरण उपोषणही चालू होतं तरीही कोणी आलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आरक्षण मराठा समाजाला हो मी त्याच्याबद्दल सांगते. कारण भारती कटारे संघटना वगैरे काय नाही, मी गावाची आहे, राज्यव्यापी ठे आंदोलन चालू आहे. आणि आता तुम्ही मला विचारले की बाबासाहेब आंबेडकरांनी हे घटनेत लिहिलं होतं, तर मग मी सांगू इच्छिते लिहिलं होतं पण त्या माणूस होता नाही, लिहिलेलं आहे आत्ता सध्या लिहिलेलं आहे त्या घटनेत की जो माणूस जो समाज मागासलेला येईल त्याला हे कायदा चालू होईल. आणि मग प्रत्येकाचं जर आरक्षण टिकत असलं तर मग मराठ्याला मागायची काय गरज आहे? हा आमच्यावर सरळ सरळ अन्याय आहे. लोकशाही जर म्हणून सांगतात तुम्ही तर मग मराठ्यावर अन्याय का करता? आम्हालाच का आंदोलनं करावं लागतात? आमच्याच लेकराच्या बाबतीत असं का होतं? मग ही जर लोकशाही असेल तर मग ह्याचा आम्हाला तर कुठंतरी विचार करावा लागेल. नाही, आता घटनेनुसार देश स्वतंत्र होऊन आज 60 वर्षाच्या पेक्षा जास्त अवधी झालेला आहे, तुम्हाला आत्ता जागे यायला लागली. आत्ता जाग्याच्यामुळे यायला लागली त्याचाही मुद्दा मी तुम्हाला सांगते. कारण आम्हाला जेव्हा गरज नव्हती का, म्हणजे जेव्हा आम्ही हे आरक्षण घेतलं नाही का, तेव्हा आमच्याकडं 500-600-700 एकर जमिनी होत्या. त्यावेळेस सर्व केला तेव्हा सांगितलं की मराठ्याकडे भरपूर प्रॉपर्ट्या येतात, त्यांना आरक्षणाची गरज नाही. आणि आता त्याच्यावर सांगते की आमच्याकडे आता जमिनी राहिल्या नाहीत. त्याचा गायकवाड अहवालाने पुरेपूर अभ्यास केलाय, त्यात सांगितलंय आम्हाला मागासलेलं ठरवलंय, तरीही आम्हाला तुम्ही जर आरक्षण देणार नसताल तर आम्हाला ह्या आंदोलनाला तीव्र गती करून तुम्हाला आमचा हक्क आम्हाला द्यावाच लागल. असा कोणताही कायदा नाही की त्यात मराठ्याला आरक्षण. आम्ही हे बहुजन हिताई लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून हे काही महिन्यापूर्वी आंदोलन झालेलं आहे, मालेगाव गेवरा तालुक्यामधलं आहे, आणि या ठिकाणी जे आंदोलन झालेले होते ते त्यावेळेस आम्ही काही अंशी दाखवलेलं होता. परंतु आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टाने जेव्हा नाकारलेला आहे तेव्हा आम्ही ही तुमच्यापर्यंत त्यांचं जे म्हणणं होतं त्यावेळेच आम्ही जे परखडपणे मत मांडलेलं होतं की सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण हे दग धरणार नाही, टिकणार नाही. आणि यांचं म्हणणं होतं की हे टिकणारच 100% अशी त्यांनी खात्री दिलेली होती. त्या अनुषंगाने ह्या व्हिडिओ तुमच्यापुढं आम्ही प्रकाशित करत आहोत. आपण हे लाईव्ह दृश्य पाहिलेलं आहे की ठिय्या आंदोलनामध्ये आरक्षण मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये घोषणा देत आहेत. या आंदोलनकर्ते आपण पाहतात की मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र आलेले आहेत आणि आपल्या हक्कासाठी आरक्षण मागण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ज्या घोषणा आहेत दमदार अशा घोषणा त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. लाईव्ह दृश्याच्या माध्यमातून आपण पाहतात. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावं, मराठा समाजाचा आरक्षणाचा निर्णय मार्गी लागेपर्यंत जे कोर्टानं नोकर हे जे शासनानं राज्य शासनाअंतर्गत ज्या नोकर भरत्या आहेत त्या त्या त्यांनी थांबाव्यात. कारण की मराठा समाजात यात खूप मोठं नुकसान आहे. आणि जे आमच्या मुलांना मराठा समाजाच्या मुलांना जे SC BC अंतर्गत आरक्षण मिळालं होतं त्यातून ज्यांना नियुक्त्या मिळाल्या नंतर कोर्टाचा आदेश आल्यानंतर त्यावर स्थगिती आली, जे आमचं मुलांचं नुकसान झालं आहे ते राज्य शासनानं भरून द्यावं आणि त्यांना पुन्हा जॉईन करून घ्यावं. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा मालेगाव खुर्द या ठिकाणी सुरू केलेलं जे ठिय्या आंदोलन आहे ते आम्ही या ठिकाणावर सोडणार नाहीत. या ठिकाणी ठिय्या आंदोलनात मालेगावातला दलित समाज असेल, मालेगावातला OBC समाज,
मालेगावातला मुस्लिम समाज मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून या आंदोलनात सहभागी आहे. तुमचं जे आरक्षण आहे, जसं आता मी बाबासाहेबांनी तुम्हाला आरक्षण देण्यासाठी बाबासाहेबांनी तरतूद केलेली होती, परंतु आता हा मुद्दा अनेक वर्षापासून हा सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे, तुमची याचिका फेटाळली गेली, तर त्यासंबंधी तुमचं काय म्हणणं आहे? याचिका आता तुम्हाला वाटतं का तुम्ही या ठिकाणी टीका करतो? या ठिकाणी नक्कीच आम्ही जो गायकवाड आयोगा आपण सादर सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केलेला आहे तो याचिकाचा जो आमचा जो म्हणजे मांडणी जी मांडलेली ती खरंच व्यवस्थित मांडलेली आहे आणि त्याबद्दल आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला नक्कीच यश मिळेल. गायकवाड अहवाल तुम्हाला तुमच्या म्हणण्यानुसार गायकवाड तुम्हाला अहवाल जर तिथं मांडला तर तुम्हाला वाटतं तुम्हाला आरक्षण मिळेल, पण गायकवाडचा अहवाल का? त्याच्यात पूर्ण अभ्यास गायकवाडानं आयोगाने केलेला आहे, कारण की मराठा जो समाज आहे 10% मराठा समाज सावंत यांचा आहे, राणे यांचा आहे अहवाल, मग त्यांचा त्यांनी सुद्धा मराठा आरक्षणासंबंधी त्यांनी ही तरतूद करून ठेवलेली, त्यांनी सुद्धा मांडलेले विचार आहेत, मग ते कसे ते घातक असणार आहेत का? नाही, मराठा समाजाचे जेवढे तज्ज्ञ लोक आहेत त्यांनी त्या जो आमचा गायकवाड आयोग आहे तो आयोगाचा विषय अभ्यास केलेला आहे पूर्णतः. किती पाणी तो अहवाल आहे मला सांगा. आपण पाहतोत की गायकवाड अहवालाच्या माध्यमातून मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी जी काही तरतूद केलेली आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये मागच्या वेळेस ती फेटाळलेली होती आणि अनेक याचिका अनेक बांधवांनी म्हणजे संघटनेने त्या मराठा समाजाच्या माध्यमातून आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये ठेवलेलं होतं, परंतु ते मिळालेलं नाही आणि पुन्हा आता त्याच्याबद्दल डिबेट चालू झालेलं आहे. आरक्षणासंबंधी पुन्हा याचिका दाखल झालेली आहे. तुम्हाला वाटतं का की आता कुठे तर तुम्हाला न्याय मिळेल? नक्कीच मिळणार, आमचा पूर्णतः विश्वास सर्वोच्च न्यायालयावर आहे. न्याय तुम्हाला जर सुप्रीम कोर्टाने जर न्याय दिला नाही तर काय तुमचं पुढची दिशा असणार आहे? ज्या वेळेस निकालचा सर्वोच्च न्यायालय देईल त्याविषयी पुढचं धोरण आम्ही पुढच्या नंतरच आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जे ठिय्या आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सुरू आहे, अनेक गावागावामध्ये त्यांना पाठिंबा मिळत आहे आणि पाठिंबा मिळत असताना जी दिशा आहे मराठा आरक्षणाच्या संबंधी ती त्यांचं असं म्हणणं आहे की जर आम्हाला जर मिळालं नाही तर त्याचं नियोजन आम्ही या ठिकाणी आत्ता या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं नाही, पण नियोजनबद्ध आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची जी काही योजना आहे ती राबवणार आहेत. तर तुमच्या डोळ्यापुढे आता सध्या काय? आमच्या डोळ्यापर्यंत एकच आहे की आमचा जो समाज या ठिकाणी जो आत्तापर्यंतचे जे मोर्चे शांततेत काढलेले आणि यानंतर आम्ही आता ठियान जे आंदोलन सुरू केलेलं आहे का शासनाने आमची दखल घ्यावी यासाठीच आम्ही आंदोलन उभं केलं. यापूर्वी आरक्षणासाठी हिंसात्मक मार्ग सुरू झालेला होता, आता औरंगाबादमध्ये काही लोकांनी आत्महत्या केलेली असे प्रकरण घडलेले, बरोबर का? आरक्षणाच्या संबंधी बरं, आता इथून पुढे जर तुम्हाला कोर्टामध्ये जर आरक्षण तुमचं जर ग्राह्य धरलं नाही तर मग इथून पुढे तुम्ही हिंसात्मक मार्ग पत्करणार का? कोण याच्याबद्दल कोणी उत्तर देईल तुमच्यामध्ये? महिलांमधून कोण उत्तर देईल का याच्याबद्दल? कोणी सांगू शकतं का याच्या संबंधी काय? नाही, आमचा पूर्णतः विश्वास आमचा सर्वोच्च न्यायालयावर आहेच, पण सर्वोच्च न्यायालयामध्ये अजूनही काही अनुमान काढलेलं आहे का? अभ्यास तज्ञांनी सुद्धा मत व्यक्त केलेलं आहे की जर राज्य सरकारने जरी तो मुद्दा घेतला पाहिजे तर राज्य सरकाराबद्दल तुमचं काय म्हणतं? तसंच विरोधाचं सांगू शकत नाही, पण त्यांचं म्हणणं मानण्याचं बी त्यांना अधिकार आहे, पण आमचा घटनेवर पूर्ण विश्वास आहे. यापूर्वी फॉरेनर सरकार होतं, फॉरेनर सरकारने हा मुद्दा मांडलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये मांडला, तरी याचिका फेटाळली गेलेली, मग तुम्ही अपेक्षा कशा पद्धतीने करणार? नाही, असं होऊ शकत नाही, कारण की आता अपेक्षा असं होऊ शकत नाही झालेलं आहे ना. अनेक सरकार येऊन गेले, काँग्रेसपासून सगळे सरकार येले, सगळ्यांनी मराठा आरक्षणासंबंधी आपले मत मांडलेले आहे, आपलं प्रस्ताव त्या ठिकाणी ठेवलेला आहे, मराठ्यांना आरक्षण मिळालं तरी पण सुप्रीम कोर्टात पण आता माझा पूर्णतः विश्वास आमच्या सर्वोच्च न्यायालयावर आहे. गावागाव खेड्यापाडी मराठा समाज जागृत झालेला आहे. पूर्वीची जी परिस्थिती आहे ती आत्ता काळ आणि वेळ बदललेला आहे. आज त्यांना खऱ्या अर्थानं आज भगिनींनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की आता आम्हाला गरज आहे त्या आरक्षणाची, कारण आम्हाला जर आरक्षण मिळालं नाही तर आमचे मुलं बाबा पुढे जाऊ शकत नाहीत. मुलांची जर उन्नती झाली पाहिजे, मुलांची जर प्रगती झाली पाहिजे तर आरक्षण आम्हाला आवश्यक आहे. काळ आणि वेळ बदललेला आहे, त्यानुसार त्यांचा मानस या ठिकाणी ठेवलेला आहे. नाव काय? रेणुका शिंदे. तुम्ही किती दिवसापासून या ठिकाणी बसलेला? मग आता तुम्हाला मराठ्याच्या आरक्षणासंबंधी जे आरक्षण तुम्हाला पाहिजे नेमकं म्हणजे तुमचं काय म्हणणं? काय म्हणणं काय म्हणजे नेमकं आम्हाला आरक्षण मिळालं
मिळालंच पाहिजे, कारण मराठ्याचा हक्कच आहे आणि तो आजपर्यंत मराठ्याला मिळालेला नाही, कारण मराठ्याचे मुलं आजपर्यंत बहुतेक कित्येक जण शिकलेले सगळे मागासलेले आहेत, कुणी शेतात जाते कुणी कुठं जाते, त्यांना नोकरी मिळाली नाही कारण त्यांना टक्केवारी जास्त असूनही कुठं पैसे मागतात कुठं नोकरी लागत नाही, त्यामुळे मराठ्याला आरक्षणाची फार गरज आहे. देशाला स्वातंत्र्य होऊन जवळ 70 वर्ष झालेले, बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनुसार मराठ्याला आरक्षण द्यायला तयारी दाखवलेली होती आणि त्यावेळेस पंजाबराव देशमुख यांनी काय केलं, बाबासाहेबांना याचना केलेली होती आणि बाबासाहेबांनी याचना केल्यानंतर पंजाबराव देशमुखांना सांगितलं होतं की तुम्हाला घटनेनुसार तुम्हाला आरक्षण देण्याचा माझा मानस आहे, विचार आहे आणि तुम्ही तरतूद करायला तयार होते, परंतु मराठा समाजाने तर काय केलेलं, ते आरक्षण नाकारलेलं आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्यावेळेस मराठा समाजाला भरपूर प्रॉपर्टी इस्टेक होत्या, भरपूर जमिनी होत्या, कारण त्यावेळेस मराठा समाजाला म्हणजे याचं ते एवढं म्हणजे ज्ञानच नव्हतं की त्यांना आरक्षण पाहिजे म्हणून, ते त्यावेळेस नाही म्हणाले होते, पण आता का आरक्षण सगळ्यांनाच पाहिजे. बाबासाहेबांनी सुद्धा त्यावेळेस सांगितलेलं होतं ना की मराठा समाजाचं आरक्षण जर तुमचा आज जरी तुम्ही सावकत्या असेल, तुमची पाटणची असेल, तुम्ही श्रीमंत जरी असला, तर पुढं काळ बदलून काळानुसार तुम्हाला जशी जशी पिढी पुढं जाईल तसं तसं तुम्हाला आरक्षण तुम्हाला त्याची गरज भासेल, त्यावेळेस तुम्ही आरक्षणाला नकार दिला जातो का? आज आम्हाला गरज भासू लागली आम्ही आरक्षणाला पाठिंबा देत आहोत म्हणूनच आंदोलन चालू केलेलं आहे. आता 70 वर्ष देशाला स्वतंत्र झालेलं आहे, एवढ्या वर्ष तुम्ही जागी नाही झालेला, आत्ता का जागी झालेला तुम्ही? आत्ता आमच्या लक्षात आलं ना आत्ता, कारण आम्हाला आरक्षणाची गरज आहे, इथून मागच्या शिक्षण म्हणजे जास्त कमी होते त्याच्यामुळे कोणाला नोकरीची गरज भासत नव्हती, शेतीच्या मागे लागलेले होते त्याच्यामुळे, आता जे जास्त शिकू राहिले तर प्रगती जास्त व्हायला लागली त्याच्यामुळे आता आम्हाला आरक्षणाची गरज आहे नोकरीसाठी. आपण पाहिलेलं आहे की एका महिला बघडीला मी खोचक असा प्रश्न विचारलेला होता की बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनुसार तुम्हाला आरक्षण द्यायला तयारी दाखवलेली होती, परंतु मराठा समाजाने हे आरक्षण नाकारलेलं होतं आणि आज 70 वर्षानंतर ते स्वतंत्र झालेलं आणि तुम्हाला आता गरज भासू लागलेली, कारण तुमची परिस्थिती जी आहे बाबासाहेबांनी त्याच काळामध्ये ओळखलेली होती आणि बाबासाहेबांना वाटत होतं की आज जरी तुमची परिस्थिती चांगली असेल तर काळ आणि वेळ हे बदल, म्हणून बाबासाहेबांनी मग तो ओबीसी समाज असू, एसी समाज असू किंवा इतर बॅकवर्डमधल्या समाज असू, त्यांच्यासाठी बाबासाहेबांनी आरक्षणाचं माध्यम ठेवलेलं आहे.